डरखाईन नावाचा एक सोशिओलॉजिस्ट होता. त्याचं म्हणणं असं आहे की सगळा समाज या मार्गदर्शक मूल्यांवर चालतो, दीज आर नॉर्म्स. आणि ही मार्गदर्शक मूल्य जी लय ताल आणि समतोल देत असतात ही जर हरवायला लागली तर त्याला डरखाई म्हणतो ॲनोमी, म्हणजे लॅक ऑफ नॉर्म. रॉबर्ट मर्टन नावाचा एक सोशिओलॉजिस्ट होता, तो असं म्हणतो की प्रेरणांना नियोजित ठेवण्यासाठी समाजाने वेगवेगळे नॉर्म्स तयार केले, व्हॅल्यूज तयार केल्या, आणि ॲनोमीमध्ये त्या व्हॅल्यूज राहत नाहीत. आणि तो असं म्हणतो ॲनोमी ज्या समाजात असते त्या समाजामध्ये शिक्षेची भीती हा एकमेव अडसर समाजाला राहतो आणि हळूहळू समाज त्या भीतीलाही पार करतो. खूप जवळचं वाटेल आपल्याला अशा तऱ्हेचं हे ॲनोमीचं वर्णन आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला हे सोशिओलॉजिस्ट असं सांगतात जेव्हा समाजामध्ये लॅक ऑफ नॉर्म किंवा ॲनोमी येते तेव्हा तीन आर येतात, देर आर थ्री आर्स. त्यातला पहिला आर आहे रिच्युअलिझम, कर्मकांड, प्रत्येक गोष्टीचं रिच्युअल होतं. दुसरा आर आहे रिट्रीटिझम, म्हणजे प्रतिगामित्व. रिट्रीटिझम ह्याचा अर्थ की आम्ही मोकळ्या विचारांच्याकडून पुन्हा एकदा बद्ध विचारांकडे जाऊ लागतो. आणि तिसरा आर आहे रिबेलियन, बंडखोरी. असं जेव्हा असतं तेव्हा नॉर्म्स जातात तेव्हा हे सगळं असं होतं. मी तुम्हाला हे जे डरखाईम म्हणतोय ते नॉर्म्स आणि ॲनोमी ही गोष्ट आपण आता आपल्या परंपरेत सांगितलेल्या पुरुषार्थांना लावूया. पुरुषार्थ चार सांगितलेले आहेत आपल्या परंपरेमध्ये. आणि या प्रत्येक पुरुषार्थाला प्रेरणा असं म्हणून जसं बघता येतं तशी प्रत्येक पुरुषार्थाची स्वतःची अशी अंगभूत व्हॅल्यू आहे, त्याचं एक मूल्य आहे. मजा आहे बघा, काम अर्थ धर्म मोक्ष आहे, चार पुरुषार्थ सांगितले आहेत. काम याच्यामधला नॉर्म कुठला आहे माहिती आहे? सौंदर्य. म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्ण पण काय सांगतो अर्जुनाला, उत्पत्ती हे तू मी काम. जे सृजनशील असा जो काम आहे ज्याच्यातून निर्मिती होते तो कामाचा नॉर्म आहे, ते सौंदर्य आहे. अर्थ जो पुरुषार्थ सांगितलाय त्याचा नॉर्म आहे उपयुक्तता, युटिलिटी. धर्म याचा नॉर्म आहे पावित्र्य, सँटिटी. आणि मोक्ष याचा नॉर्म आहे स्वातंत्र्य, पण याला जास्त चांगला शब्द आहे लिबरेशन, म्हणजे फ्रीडमपेक्षा लिबरेशन, मुक्ती हा शब्द जास्त चांगला आहे. सो प्रत्येक पुरुषार्थाच्या मागे एक व्हॅल्यू आहे बघा. आता खालचे शब्द वाचूया आपण ॲनोमीमध्ये. जर सौंदर्यामधला नॉर्म गेला तर काय होईल? कुरूपता, बटबटीतपणा, उथळपणा, भडकपणा आणि लालसायुक्त म्हणजे लस्टफुल ॲप्रोच. अर्थ उपयुक्ततेमधला जर नॉर्म गेला तर चंगळवाद, मालकी, स्पर्धा, भौतिक भरणा, भौतिक भरणा म्हणजे मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, आणि भावनेला वस्तुरूप. भावनेला वस्तुरूप याचा अर्थ असा, त्याने मला एवढी गिफ्ट दिली होती आता मी त्याला तेवढीच देणार. म्हणजे प्रत्येक भावनेला वस्तुरूप, म्हणजे त्याने मला प्रेझेंट किती दिलं होतं आणि कितीचं दिलं होतं याला जास्त महत्त्व येणं म्हणजे लॅक ऑफ नॉर्म. धर्म म्हणजे पावित्र्य, हा नॉर्म आहे. नॉर्म गेला तर मलिनता, अप्पलपोटा स्वार्थ, हिंसा आणि असूया, म्हणजे धर्म गेला. आणि मोक्ष म्हणजे लिबरेशन जर नसेल, त्याच्यातला नॉर्म गेला तर अनिर्बंधता, बेताल, नियमविरोधी आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची कदर न करणारे. दॅट इज हाऊ ॲनोमी वर्क्स. म्हणजे एकाबद्दला आपण पुरुषार्थ बघितले आणि नॉर्म बघितला आणि नॉर्मची डेव्हिएशन्स बघितली. आता वी आर ॲट अ स्टेज टू डिफाईन अवर प्रॉब्लेम, कारण कुठल्याही अभ्यासाची सुरुवात ही प्रॉब्लेम डिफाईन करण्यापासून व्हायला पाहिजे. तर आपला प्रॉब्लेम काय आहे बघा, आणि प्रत्येक शब्द आपण नीट बघूया. व्यक्तीला आणि कुटुंबाला विकासाकडे नेईल आणि समाजाला परस्परावलंबन टिकवणाऱ्या उत्पादक आणि ज्ञानयुक्त सुबत्तेकडे नेईल अशी विज्ञाननिष्ठ मूल्यव्यवस्था आहे का? सो दिस इज अ वे ऑफ डिफाईन द प्रॉब्लेम. आपण परत जाऊ याच्याकडे. व्यक्तीला आणि कुटुंबाला विकासाकडे नेईल. विकास म्हणजे डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट म्हणजे विस्तारलेलं आपला परीख. समाजाला परस्परावलंबन टिकवणाऱ्या, समाजाचं परस्परावलंबन का महत्त्वाचं आहे? कारण इंटरडिपेंडन्स इज अ नॅचरल व्हॅल्यू.
बघा, इंटरडिपेंडन्स ही निसर्गानं तुम्हाला आणि मला दिलेली व्हॅल्यू आहे, ती माणसानं तयार केलेली नाही आहे, माणसाने तिला फक्त वेगळं रूप दिलं. पण इंटरडिपेंडन्स पाहायचं असेल तर तुमच्या गॅलरीतल्या किंवा गॅलरीतून दिसणाऱ्या कोणत्याही झाडाकडे पहा, आणि तुम्हाला लगेच इंटरडिपेंडन्स म्हणजे परस्परावलंबन म्हणजे काय ते कळेल. झाडाचं प्रत्येक पान दुसऱ्याशी स्पर्धा न करता काम करतं, मूळ काम करतं, फुलं काम करतात, फळ काम करतं. सो इंटरडिपेंडन्स ही व्हॅल्यूज अशी आहे, परस्परावलंबन, टिकवणाऱ्या टिकवणाऱ्या, उत्पादक म्हणजे प्रॉडक्टिव्ह, आणि ज्ञानयुक्त म्हणजे नॉलेज बेस्ड, सुबत्तेकडे नेईल. आता हे जे शब्द आहेत ना, उत्पादक आणि ज्ञानयुक्त सुबत्ता, हे शब्द, ही डेफिनेशन ऐश्वर्य या शब्दाची आहे. ऐश्वर्य हा जो शब्द आपण वापरतो त्याची डेफिनेशन ही आहे उत्पादक आणि ज्ञानयुक्त सुबत्ता, आणि ही डेफिनेशन लोकमान्यांनी गीतारहस्यामध्ये करून ठेवली. तेव्हा गीतारहस्यामध्ये सुद्धा लोकमान्य आपल्याला हेच सांगतात की समाजाला ऐश्वर्य जरूर हवं, तेव्हा अशी सुबत्ता तयार कर ज्याच्यावरती बेस्ड आहे, अशी विज्ञाननिष्ठ मूल्यव्यवस्था आहे का, आणि आपल्या प्रॉब्लेमचा पुढचा भाग, तिचा धागा परंपरेतील शहाणपणाशी जोडता येईल का. तेव्हा दिस इज आवर प्रॉब्लेम, हा आपण प्रॉब्लेम जो आहे तो सोडवण्याचा किंवा त्याची दिशा शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटचा जो मुद्दा आहे की आपली परंपरा ही सिंथसिसवरती आहे, आपल्या परंपरेने अनेक गोष्टी रिचवल्या आणि पचवल्या आहेत, म्हणून मग आपल्या परंपरेतला शहाणपणा कोणता आहे. हिंदू हा जो शब्द आहे याची विनोबांनी इतकी उत्कृष्ट व्याख्या केली आहे, हिंसेने दुःखी होतो तो हिंदू. विलक्षण व्याख्या आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण 6000 वर्षाचा या संस्कृतीचा इतिहास आहे, हिंसेने दुःखी होतो तो हिंदू. म्हणजे ही आमची परंपरा आहे, आमच्या परंपरेमध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी आम्ही रिचवलेल्या आहेत, याचा नवा सिंथसिस आम्हाला करता येईल का. मग हा सिंथसिस करायचा तर कुणाच्या वाटेने जायचं. तर मी पडलो मानसिक आरोग्यवाला, त्यामुळे मी जाणार विचार भावना वर्तनांच्याच वाटेने. मग मी असं, मला असं वाटलं की आपण भावनेच्या वाटेने गेलो तर ते जास्त चांगलं आहे. भावना याचं एक फार छान प्रतीक आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, आणि तो आहे नटराज. नटराज म्हणजे ऊर्जा, भावना म्हणजे सुद्धा ऊर्जा. नटराज जो आपल्याला दिसतोय त्याचं एनर्जी ही त्याच्या चारही बाजूने त्याला एनर्जी येते, विश्व चैतन्य त्याच्या कलेमधून प्रगटतं. बॉडी एनर्जी म्हणजे जीवसृष्टी, माइंड एनर्जी म्हणजे विकसित झालेली भावसृष्टी, ह्या मांडणीचा पाया आपण भावनाच ठेवूया. कारण नटराज इतका हा नृत्य करतोय, पण त्याच्या पायाशी बघा ना, एक छोटंसं बाळ आहे, आणि त्या बाळाला काहीच होत नाही आहे. म्हणजे खूप उन्नत अशी भावना आहे त्याच्याकडे. तो जेव्हा स्वतःची कला दाखवतो तेव्हा सगळ्यांच्या भावना तो लक्षात घेतो. तांडव जे सांगितलेलं आहे ना, त्या तांडवामध्ये नटराज महत्त्वाचा का, कारण नटराज तुम्हाला उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा तिन्ही गोष्टी सांगतो. म्हणून त्याची तांडव म्हणजे त्याच्या नृत्यसुद्धा 4-5 प्रकारचे आहेत. नटराजाचं एक नृत्य आहे तांडव आहे, ते अद्भुत रसाचं आहे. दुसरं आनंद रसाचं आहे. तिसरं अनावर्त. चौथं संहार. आणि 5वं प्रलय. म्हणजे एवढी सगळी तांडव जी आहेत ती या नटराजाच्या प्रतीकामध्ये आहेत. तेव्हा भावना या दृष्टीनंच आपण अभ्यासाला सुरुवात केली तर फार छान होईल. म्हणून नटराजाच्या प्रतीकाला नमन करून आपण आता पुन्हा विज्ञानाकडे येऊ की भावनांची आणि विचारांची उत्क्रांती कशी झाली. फार इंटरेस्टिंग गोष्ट. सोपं बघा, मेंदूच्या विकासाची दिशा आणि गती. म्हणजे आपण आपल्यातले सगळेजण जेव्हा शाळेत होतो ना, तेव्हा शाळेत असताना पहिला अर्थवॉर्म दिला डिसेट करायला, कारण त्याच्यामध्ये मेंदू नव्हता, फक्त स्पायनल कॉर्ड होता. मग जसे आपण पुढे पुढे गेलो तसे मग बेडूक आला, करता करता आम्ही लोक मेडिकलला गेलो तेव्हा माणसाचं डिसेक्शन आलं. म्हणजे मेंदूचा विकास जो झाला तो कसा झाला, त्याची दिशा होती कण्याकडून कवटीकडे. लक्षात आलं, मेंदूच्या विकासाची दिशा आहे कण्याकडून कवटीकडे, आणि त्याला गती कुठून मिळाली, वातावरणातून येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना किंवा केल्यामुळे. आता आपण जाऊया पटकन मागे, 100,000 वर्ष मागे जाऊया आपण, आणि तो जो माणूस होता त्याच्यापर्यंत आपण जाऊया. या मेंदूच्या विकासाचे दोन पैलू आहेत.
एकाला म्हणतात आर्टिफॅक्शन म्हणजे मूर्त कार्य अर्थात उपकरण बनवणं आणि दुसऱ्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन अर्थात अमूर्त कार्य. आता हे लक्षात घ्या. बघा, आपला हा जो माणूस होता ना, ह्याचं आजचं नाव काय आहे? होमो सेपियन सेपियन. आणि हा जो माणूस आहे हा कुठल्या फॅमिलीमध्ये? द ग्रेट एप या नावाच्या फॅमिलीमध्ये आपण सगळे आहोत. हां, तर अगदी आधी हा माणूस चतुष्पाद होता. मग त्याच्यातून पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय बदल झाला? तर तो होमो इरेक्टस झाला. होमो इरेक्टस झाला म्हणजे तो दोन पायांवरती उभा राहिला, पाय आणि हात याचं डिफरन्सिएशन झालं, शेपटी कमी व्हायला लागली, कानाचा जो पिना होता तो आकार कमी कमी व्हायला लागला, आणि उभं राहिल्यामुळे त्या माणसानं वेगळ्या पद्धतीने जगाकडे पाहिलं, त्याचा वर्ल्ड व्ह्यू बदलला. मग आमचा हा जो माणूस होता ह्याला त्यावेळी ही वॉज अ स्कॅव्हेंजर, कारण त्याच्याकडे उपकरणं बनवताच त्याला येत नव्हती, कारण त्याच्याकडे पंजे होते, क्लॉज होते. म्हणून मग उत्क्रांतीमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली, त्याला म्हणतात अंगठ्याचा शोध. अंगठ्याचा शोध म्हणजे अंगठा तयार झाला आणि या पंज्याचं रूपांतर हातामध्ये झालं. काय विलक्षण गोष्ट आहे बघा, की हा जेव्हा अंगठा तयार झाला तेव्हा अचानकपणे हाताचा वापर आणि बोटांचा वापर अनेक प्रकारच्या ग्रिप्समध्ये करता यायला लागला. त्याच्या आधी क्लॉ असताना द ग्रिप्स वर व्हेरी लिमिटेड, आणि आता काय झालं की आता तो हाताचा वापर करायला लागला. आणि हाताच्या वापराबरोबरच काय झालं, हा जो सांधा होता हा सांधा सुद्धा सैल झाला. म्हणजे चायनामन गुगली हे सगळे जे टाकतात ना, हां, तर ते इव्होल्युशनमध्ये फार महत्त्वाची गोष्ट झाली. मग काय झालं, ग्रीप मिळाल्यामुळे माणसाने आर्टिफॅक्शन म्हणजे उपकरणं बनवायला सुरुवात केली. त्याच्या आधी माणसाला उपकरणं बनवताच येत नव्हती, तो शिकारी होऊच शकत नव्हता, आता तो शिकारी झाला. आणि मग शिकारी जसा तो झाला तसं त्याच्या मेंदूची थोडी 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 पुन्हा वाढ व्हायला लागली. मग होता होता 10 ते 12 हजार वर्षापूर्वी ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीचा शोध लागला, आणि त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे अमूर्त कार्यानं सुरुवात झाली. सिम्बॉलिझम म्हणजे लँग्वेज जरी 30,000 वर्षापासून दिसते तरी ती 10,000 वर्षापासून भाषेला जरा जास्त प्रमाणात गती मिळाली, कारण माणूस सेटल झाला ना एके ठिकाणी. आणि म्हणून माणूस जसा सेटल झाला तशी भाषेच्या विकासाला गती मिळाली. त्याची गमतीची गोष्ट सांगतो की भाषा तयार होताना त्याच्या मागच्या प्रेरणा काय. एक प्रेरणा अशी होती भाषा तयार व्हायची की जर तुम्ही चांगलं संदेशवहन केलं तर तुम्हाला भक्ष्य चांगलं मिळेल. म्हणजे शिकार करताना फक्त आ ऊ केलं आणि ध्वनी वापरलात, हातवारे वापरले, डिटेल्स नाही सांगता येणार. म्हणून भाषा किंवा सिम्बॉलिझम तयार झाला. आणि दुसरी तुमच्या माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो, भाषेमागची महत्त्वाची प्रेरणा म्हणजे माणसं सेटल झाल्यावर शेजाऱ्याच्या घरी काय चाललंय याची उत्सुकता. शास्त्रीय सत्य आहे बरं का, गॉसिपची प्रेरणा ही भाषेच्या विकासामागे आहे. म्हणजे तो वारसा आपण जपतोच आहोत ना, म्हणजे आत्तापर्यंत आपण हा वारसा जपतच चाललेलो. तेव्हा ही भाषा तयार झाली आणि भाषा म्हणजे सिम्बॉलिझम. भाषा आली की सिम्बॉलिझम आला आणि त्याच्यातून भाषा, अंक, संगीत हे सगळे सिम्बल तयार झाले. त्याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्शन. म्हणजे आर्टिफॅक्शनमधून तंत्रज्ञान जन्माला आलं, ॲब्स्ट्रॅक्शनमधून मूलभूत विज्ञान आणि तत्त्वज्ञान जन्माला आलं. विज्ञान कारण बाह्यदृष्टी, तत्त्वज्ञान कारण अंतर्दृष्टी, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन आर्टिफॅक्शन. आता हा जो आदिमानव आपला होता त्याच्या समोर असलेली सगळी आव्हानं कोणती होती? तर दे वेअर बायोलॉजिकल चॅलेंजेस, जीवशास्त्रीय अशा तऱ्हेची आव्हानं होती ज्यासाठी तात्काळ निर्णयाची गरज होती. म्हणजे बघा, माझ्यासमोर, मी समजा आदिमानव आहे, माझ्यासमोर एक नरभक्षक, म्हणजे तो नरभक्षकच असणार त्या काळातला, तर तो वाघ माझ्यासमोर आला आहे, तर मी असं म्हणू शकत नाही ना या वाघाने माझ्यावरती हल्ला केल्यास काय परिणाम होतील, याच्या खोलात जाण्यासाठी मी एक उच्चस्तरीय समितीचं गठन करून, असं जर मी म्हणालो तर त्या समितीची बैठक वाघाच्या पोटात होईल. म्हणजे मला काय करायला पाहिजे, तात्काळ निर्णय घेतला पाहिजे, लगेच. माझ्यावरती पशु हल्ला करतील, अन्य टोळ्या हल्ला करतील किंवा नैसर्गिक आपत्तींना मला सामना करावा लागेल, हे बायोलॉजिकल चॅलेंजेस होते. लक्षात आलं? आता या आदिमानवासमोरचे पर्याय काय होते? पहिला पर्याय होता, तुम्ही जर 80 आहात, समोरचे जर 20 आहेत तर फाईट, लढा. हां, कारण तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे, यूज दॅट ॲडव्हान्टेज. पण तुम्ही 20 आहात आणि समोरचे 80 आहेत तर पळा. हां, म्हणजे प्रत्येक वेळेला लढणं हे महत्त्वाचं नाही आहे. आणि तुम्ही एकटेच आहात आणि समोरचे 100 आहेत तर फ्रीज.
आता गंमत बघा, हे तीन पर्याय होते त्या माणसाकडे, फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. आणि हे पर्याय 100,000 वर्षांपासून या आपल्या माणसाकडे आहेत, आपल्या मेंदूत आहेत. बरं, ह्याला आपल्या या माणसाला एकच पर्याय वापरून चालणार नव्हतं. म्हणजे आधी समजा मी फ्लाईटवरती आहे, मी 20च होतो, समोरचे 80 आहेत, मी पळालो, पण मला कुमक आली तर मला आता फ्लाईटचं रूपांतर कशात केलं पाहिजे? फाईटमध्ये केलं पाहिजे ना. किंवा मी आता फ्रीज म्हणजे लपून बसलो आहे, आता मला मारणारे लोक जर लांब गेले आहेत तर मला फ्रीजचं रूपांतर कशात केलं पाहिजे? फ्लाईटमध्ये करायला पाहिजे ना. सो पर्यायांची जोडणी करणं आणि एका पर्यायामधून दुसऱ्या पर्यायाकडे जाणं, यासाठी शरीर अलर्ट राहणं फार महत्त्वाचं होतं. म्हणजे अगदी व्यवस्थित राहिलं पाहिजे. आता शरीर अलर्ट ह्याचा अर्थ काय? हृदयाचा पंप नीट चालला पाहिजे, ऑक्सिजनेशन जोरात झाले पाहिजे, पचनक्रिया व्यवस्थित व्हायला पाहिजे, स्नायू ताठ राहिले पाहिजेत. या सगळ्यामधून स्वायत्त मज्जासंस्था किंवा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमची निर्मिती झाली. आणि ही जी स्वायत्त संस्था, ती तुमच्या माझ्यात आजसुद्धा आहे बरं का. त्यामुळे ही आपल्याला कसा त्रास देते आपण नंतर बघूया. पण ही स्वायत्त संस्था निर्माण झाली. आणि महत्त्वाची गोष्ट, याच प्रेरणांमधून भावना निर्माण झाल्या. फाईटमधून कुठली भावना निर्माण झाली? ऑब्व्हियसली संताप. सो फाईटमधून अँगर निर्माण झाली, फ्लाईट मधून अर्थातच भीती, चिंता निर्माण झाली, फ्रीजमधून नैराश्य, कारण फ्रीजमध्ये ना हेल्पलेसनेस आहे, मी काहीच करू शकत नाही यार, मी एकटाच आहे ना. आणि फक्त म्हणजे माणसाच्याच हल्ल्याचं नाही, समजा माशी प्लेसेस ज्याच्यामध्ये माणसं खाली जातात दलदलीमध्ये, तिथे सुद्धा तुमच्याकडे फाईट आणि फ्लाईट काहीही केलं असतात ना तरी खालीच गेलं असतात, तिकडे सुद्धा फ्रीज होतं. जोपर्यंत माणसं तुम्हाला वाचवायला येत नाहीत, फ्रीजमध्ये राहा. मग हा जो पर्याय होता सरपटणारे प्राणी, तिथे तुम्हाला तसंच राहायला पाहिजे, तुमच्यावरून ते जातील आणि तुमची सुटका होईल. म्हणजे फ्रीजमधनं नैराश्य आलं. मग आता काय झालं बघा, आपला तो आदी मनो जो होता ना, तो कधी कधी समोरच्या त्या अडचणीवरती जोरदार मात करायचा आणि त्यानंतर त्याला कुठली भावना यायची? सुटकेतल्या विजयाचा उन्माद. म्हणजे टार्झन काय करतो? तो असं असं करतो आणि जोरात आरोळी मारतो आणि सांगतो की या जंगलाचा राजा मीच. पण आपला हा पूर्वज आपल्यासारखाच चुका करणारा असल्यामुळे तो फाईट फ्लाईट फ्रीज प्रत्येक वेळी काही योग्य प्रकारे वापरायचा नाही आणि तो चुकीचा निर्णय घ्यायचा. आणि त्यामध्ये जर तो जगला वाचला तर जी भावना निर्माण व्हायची त्याला म्हणतात खंत. आता या सगळ्या ज्या भावना आहेत या तेव्हापासून आपल्या हार्डवेअरमध्ये असल्यामुळे या भावना आपल्या सगळ्यांना ऑटोमॅटिकली होतात. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत असं एकही पुस्तक वाचलं नसेल, 22 वेज ऑफ गेटिंग अँग्री इफेक्टिवली, कारण आपल्याला ऑलरेडी 24 माहिती असतात. सगळी पुस्तकं कशावरती आहेत? ओव्हरकमिंग अँगर, गेटिंग ओव्हर डिप्रेशन, डीलिंग विथ एन्झायटी, आम्हा सर्वांचे व्यवसाय आदिम भावनेवर चालतात. त्याचं कारण असं आहे की आदिम भावना आपल्या हार्डवेअरमध्ये आहे, कारण तिचं कंडिशनिंग हे शेकडो हजार वर्षांचं आहे. म्हणून लक्षात घ्या, याला आपण काय म्हणूया? आदिम भावना. आपण हे शब्द वापरणार आहोत म्हणून आत्ता हे आपण डोक्यात घेऊया मांडणी करताना. आता काय झालं, संस्कृती म्हणजे सिव्हिलायझेशन, तिची वाटचाल गेल्या 8-10 हजार वर्षात सुरू झाली. आणि जशी जशी संस्कृतीची वाटचाल सुरू झाली तसा आव्हानांमध्ये बदल झाला. आव्हानं कशी झाली? बौद्धिक झाली, तांत्रिक झाली, भावनिक झाली, सामाजिक झाली, सांस्कृतिक झाली. म्हणजेच काय? सायकोसोशल गोल्स. आधी बायोलॉजिकल चॅलेंजेस होते, प्रगत माणसाच्या समोर आता मनोसामाजिक अशा तऱ्हेची उद्दिष्ट. आपण जीवशास्त्रीय आव्हानं म्हटलंय आणि मनोसामाजिक उद्दिष्ट म्हटलंय, हे लक्षात घ्या. आणि आज तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये बायोलॉजिकल चॅलेंजेस खूप कमी आहेत, पण सायकोसोशल मात्र भरपूर आहे.
आणि विशेषतः गेल्या शतकामध्ये आणि या शतकाच्या 20 वर्षामध्ये सायकोसोशल चॅलेंजेसची संख्या, व्याप्ती, विविधता आणि जटिलता या सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत. आता जीवशास्त्रीय बायोलॉजिकलला इतकं सगळं कंडिशनिंग आहे, त्यामुळे काय होतं, जुनं ते पक्क्या सवयीचं झाल्यामुळे या हार्डवेअरमध्ये बसलेल्या आहेत भावना आमच्या, राग, संताप, भीती, डिप्रेशन. मेंदूमधल्या हायपोथॅलेमस, लिम्बिक सिस्टीम, ॲमिग्डाला, हिप्पोकॅम्पस या सगळ्यामधून या भावना निर्माण होतात. आता बघा काय झालं, सायकोसोशल चॅलेंजेस यायला लागले माणसासमोर, उद्दिष्ट माणसाच्या लक्षात आलं, माणूस शहाणा आहे तसा, त्याच्या लक्षात आलं की या जुन्या आदिम भावनांवरती आपलं काही जमणार नाही, आपल्याला नवीन भावनांचा सेट तयार करायला पाहिजे. मग हा नवीन भावनांचा सेट कसा तयार करायचा, तर त्याला म्हणतात प्रगत भावना. मेंदू पुढे गेला, मेंदू पुढे गेला म्हणजे मेंदूची वाढ झाली आणि त्या लिम्बिक सिस्टीम खाली आहे, मी नंतर तुम्हाला आकृती दाखवतो. तर ह्या लिम्बिक सिस्टीमच्या पुढे झाला सेरेब्रल कॉर्टेक्स, म्हणजे जरा मेंदू उच्च स्तराला गेला आणि भावना पण उच्च स्तराला गेल्या. म्हणजे काय झालं, तर महत्त्वाची गोष्ट अशी, विचाराचा जन्म झाला. लिम्बिक सिस्टीममध्ये विचार नाही, देर इज ओनली इम्पल्स. आणि तुमची माझी सगळ्यांची लिम्बिक सिस्टीम ज्या वेळेला अशी अशी होती तेव्हा काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग आपण त्या म्हणतो, आपण जर एखाद्या राग आलेल्या माणसाला विचारलं ना, तुला ज्या वेळेला प्रचंड संताप आला त्यावेळी कोणते विचार तुझ्या मनात होते ते सांग बघूया, तर तो आपल्यावरच रागवेल. तो म्हणणार विचार काही नव्हता, तोच तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे सगळ्या ज्या आदिम भावना आहेत, लिम्बिक सिस्टीमवाल्या भावना आहेत, त्या सगळ्या कशा आहेत, दे आर रिॲक्शन्स. आणि जेव्हा कॉर्टेक्स आला, जेव्हा मोठा मेंदू आला, त्यावेळेला रिॲक्शन वॉज कन्व्हर्टेड टू रिस्पॉन्स. म्हणून रिस्पॉन्स कसा, विचाराधिष्ठित, थॉटफुल. म्हणजे आपण बरेच वेळेला म्हणतो ना, अरे त्याच्याकडे सल्ला मागायला जा बरं का, कारण त्याचं डोकं नेहमी खांद्यावरच असतं. हां, म्हणजे तो ना कॉर्टेक्सने विचार करतो, म्हणजे तो विचार करतो पहिल्यांदा. सो विचाराधिष्ठित. पुढचं, हा सेरेब्रल कॉर्टेक्स, तुमचा माझा मोठा मेंदू काय विचार करतो, उपलब्ध वेळ किती, आजूबाजूचा काळ कसा आहे, परिस्थिती आणि रिसोर्सेस कसे आहेत, माझ्या क्षमता कशा आहेत, त्याच्या कमतरता काय आहेत. मॅनेजमेंटच्या भाषेत हा स्वॉट ॲनालिसिस करू शकतो, माझे स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय, अपॉर्च्युनिटीज काय, थ्रेट्स काय. म्हणजे हा विचारी मेंदू आहे. पहिला मेंदू भावनिक मेंदू, हा दुसरा मेंदू विचारी मेंदू. आणि महत्त्वाचं म्हणजे या मेंदूला जीवशास्त्रीय का मनोसामाजिक यातल्या भेदाची जाण आहे, ते आपण हरवतो हां सगळेजण. म्हणजे परीक्षा, आता तुम्ही मला सांगा, परीक्षा हे खरं म्हणजे मनोसामाजिक उद्दिष्ट आहे, पण त्याचं आपण जीवशास्त्रीय करून टाकतो, म्हणजे मग परीक्षेचा राक्षस होतो. मग आपण विचार तिकडे वापरतच नाही, आपण इम्पल्सला जातो. हां, कधी कधी काय होतं, बॉस ऑफिसातला किंवा घरातली ला स्पाऊस, या दोघांचंही आपण डेमोनायझेशन करतो. हां, म्हणजे अरे ते काम नीट केलं नाही ना, बॉस खाऊन टाकणार. बॉस कधी खाणारा नसतो, तो नरभक्षक नसतो. खरं म्हणजे ते कसं असतं, ते मनोसामाजिक उद्दिष्ट असतं, पण आपला मेंदू त्यावेळेला मनोसामाजिकचं रूपांतर कशात करतो, जीवशास्त्रीयमध्ये. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला नेणारे सुद्धा लोक आजूबाजूला असतात. म्हणजे तुम्ही साधी गोष्ट बघा, प्रेमामध्ये सुद्धा, तर प्रेम ही किती मनोसामाजिक भावना आहे की नाही बिचारी, हां, पण त्याचे शब्द तिच्या वर्मी लागले, तिच्या शब्दांनी तो घायाळ झाला. अरे म्हणजे ना, नेहमी बघा ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं की नाही, शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा, म्हणजे ट्रकवाल्यासाठी लिहिलं असतं. पण ते जे लिहिलेलं असतं ते का बरं लिहिलं असतं, शब्दांना शस्त्र पण कोणी दिलं, आपणच, तुम्ही आणि मीच. म्हणजे आपल्या पेपरातले अग्रलेख पण घणाघाती असतात. म्हणजे आपण किती बघा सायकोसोशलला बायोलॉजिकल करतो. म्हणजे आपण एखादा प्रोजेक्ट सबमिट करण्याची डेड लाईन असते, मजा बघा, प्रोजेक्ट सबमिट करायची डेड लाईन. अरे प्रोजेक्ट काही जीवशास्त्रीय आहे का? आणि डेडलाईन हा शब्द कसा आला माहिती आहे, की मध्ययुगामध्ये ड्युएल्स व्हायचे, तर ते ड्युएल्स होताना ते जे दोन प्रतिस्पर्धी असायचे ते असे लाईन असायच्या आखलेल्या, ते दोघे जायचे, ते क्रॉस करायचे आणि नंतर मारायला यायचे, मग तलवार किंवा गन्ने, त्याला म्हणतात डेड लाईन. म्हणजे वन्स यू क्रॉस दॅट लाईन, यू आर आयदर डेड ऑर अलाईव्ह.
तर आपण किती म्हणजे हा एक अभ्यास करा बरं का आपण सगळेजण करूया की आपण जीवशास्त्रीय शब्द किती आणि कसे वापरतो आणि आपल्या समोरचा प्रश्न खरं म्हणजे मनोसामाजिक असतो तेव्हा जेव्हा आपला हा कॉर्टेक जागेवर असतो त्यावेळेला आपल्याला जाण असते जीवशास्त्रीय आणि मनोसामाजिक यांची आणि त्यामुळे मी आणि अन्य ह्यांना पोषक पर्याय कोणता हा माझा मेंदू काम करतो कारण तो आता लिम्बिक सिस्टीमला ऑपरेट नाही करत आदिम भावनांमध्ये ऑपरेट नाही करत तो आता ऑपरेट करतोय कॉर्टेक्सच्या लेवलला ओके म्हणजे या कॉर्टिकल भावना ज्या आहेत ते आपले पहिले सॉफ्टवेअर आहे आदिम भावना हार्डवेअर लिम्बिक सिस्टीमच्या कॉर्टेक्स पहिलं सॉफ्टवेअर जे संस्कृतीने आपल्यासाठी तयार केलं आदिम भावना सांगतात लिम्बिक सिस्टीम सांगते सत्ता कॉर्टेक्स सांगतो सहमती सत्ता नाही तर सहमती आदिम भावना सांगते अस्तित्व अस्तित्वासाठीचा लढा कॉर्टेक्स सांगतो उत्कर्ष सगळेजण एकत्र येऊया उत्कर्षाकडे जाऊया आदिम भावना म्हणते मी 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 आणि प्रगत भावना म्हणते आम्ही म्हणजे आपण आलो ना पुढे समाजात आलो पुढे आदिम भावना म्हणते तात्काळ लगेचच्या लगेच आत्ता काय ते बोल आणि कॉर्टेक्स सांगतो नियोजित म्हणजे आपल्या असं लक्षात येईल यालाच आपण म्हणतो विवेक